हॅलो एव्हरीबन टुडे वी विल कवर टू स्ट्रोक इंजिन सो लेट्स वी कॅन ही आपले आहे आपली टू स्ट्रोक इंजिनची ब्लॉक डायग्राम ओके आपण आता पाहूया एक फर्स्ट आणि हे दोन याच्यात फिगर्स आहेत इथे चेंजेस असं आहे की स्पार्क प्लॉक इथे पण आहे दुसरी गोष्ट अशी की जो आपल्या इथे एक्झॉस्ट वॉल होता इथे एक्झॉस्ट पोर्ट आहे आणि जो इनलेट वॉल होता तो रिप्लेस झालेला इनलेट पोर्टने आणि मेन म्हणजे असं की जो एक्झॉस्ट पोर्ट आणि इनलेट पोर्ट आहे हा पिस्टनच्या मोशनमुळे ऑपरेट होतो जस आणि आपला जो स्ट्रोक इंजिन होता त्यामध्ये एक्झॉस्ट वॉल आणि इनलेट वॉल जो होता तो कॅन कैं, कॅमशाफच्या अरेंजमेंटमुळे ऑपरेट होत होता त्या व्यतिरिक्त इथे ट्रान्सफर पोर्ट आहे आणि जसं आपण मागे स्ट्रोक इंजिन पाहिलं होतं त्यामध्ये ट्रान्सफर पोर्ट हा अपसेंट होता ओके सो so, लेट्स बिगेन यामध्ये सध्या आपल्याला पिस्टन आपला हा टॉप डेट सेंटरकडे दिसतो आहे बरोबर तो फर्स्टली बी डी सीकडून टीडीसी कडे गेला जेव्हा हा पिस्टन आपला बी डी सीकडून टी डी सीकडे जाईल तेव्हा आपला हा जो इनलेट वॉल आहे हा ओपन होईल आणि काय होईल की जो आपला फ्यूल आहे एअर फ्युल मिक्सचर आहे तो काय होईल इथे क्रँक केसमध्ये काय होईल कलेक्ट होईल ओके त्यावेळेस आपला हा जो ॲक्झॉस्ट पोर्ट आहे तो काय आहे क्लोज आहे त्यानंतर हा जो इथे ट्रान्सफर पोर्ट आहे आपला तोसुद्धा काय आहे क्लोज आहे Next, आपना आता है, नेक्स्ट आपण आता पाहूया तर नेक्स्ट फिकरमध्ये आपल्याला लक्षात येईल जेव्हा आपला पिस्टन हा बी डी सी सॉरी टी डी सीकडून कर, बी डी सीकडे मूव झाले आहे तेव्हा जो आपला क्रँक आहे क्रँकच्या मोशनमुळे जो इथलं जर एअरफ्युल मिक्सचर जो इथे ट्रॅप झालेला होता तो काय होईल इथे वरती ट्रॅ ट्रान्सफर पोर्टनी वरच्या सिलेंडरमध्ये एंट्री होईल ठीक आहे त्या क्षणी तुम्हाला इथे धूरसुद्धा जाताना दिसते आहे इथे काय होईल जो आपला फ्यूल आहे एंट्री केली त्यानंतर आपला जो हा पिस्टन आहे तो काय होईल वरती होईल त्या क्षणी आपला इनलेट पोर्टसुद्धा ओपन होईल इथे आपला फ्यूल मिक्सचर एंट्री होईल जेव्हा आपला जो पिस्टन वरती जाईल तेव्हा इथे पहिले आलेला जो फ्यूल आणि एअरचा मिक्सचर होता तो काय होईल कॉम्प्रेस होणं स्टार्ट होईल जसं जसं वरती होईल तर काय होईल एरिया कमी होईल आणि दाब जास्त प्रमाणात वाढेल आणि त्या क्षणी काय होईल की इथे स्पार्क प्लग काय होईल इग्नाईट होईल जसं स्पार्क प्लग इग्नाईट होईल तर तिथे काय होईल पूर्ण स्पोर्ट होईल स्पोर्ट झाल्यानंतर काय होईल तर जो आपला पिस्टन आहे तेव्हा कुठे होता टी डी सीकडे होता आता तो टी डी सी कुठे बी डी सीकडे मूव्ह होईल जसा बी डी सीकडे मूव हो व्हायला सुरू होईल काय होईल की जे एक्झॉस्ट गॅसेस होती जे रेसिट्युएल किंवा जळालेली गॅसेस आहे ते काय होतील एक्झॉस्ट पोर्ट ओपन झाल्यावर इथे निघून जाईल बरं जर तुम्ही लक्ष दिलं व्यवस्थित पद्धतीने तर ते त्या क्षणी इथे इनलेट वॉल बंद आहे ट्रान्सपोर्ट हा ट्रान्सपोर्ट पोर्ट हा ओपन आहे तिथून आपलं फ्यूल एंट्री करत आहे आणि दुसऱ्या साईडने आपलं एक्झॉस्ट जे आहे गॅसेस ते काय होतं बाहेर निघत आहे म्हणजेच काय तर इथे दोन मोशन ॲट ए टाईम होत आहे एअरफिल मिक्सचर आतमध्ये येण्याचं आणि जे रेसिड्युअल गॅसेस आहे ते बाहेर जाण्याचं मोशन एकसोबत होतं आहे आपली जी सायकलमध्ये जी, 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 जी प्रोसेस आहे जसे इंधन व हवा आत येणे दाब वाढणे व स्फोट पिष्टनाला गती येणे त्याच व्यतिरिक्त जळालेली गॅसेसची बाहेर निघणे हे सगळे जे मोशन आहेत सॉरी सायकलमधले जे प्रोसेस आहेत ते दोन स्ट्रोकमध्येच कम्प्लीट होत आहेत त्यामुळे आपण त्याला टू स्ट्रोक इंजिन असे म्हणतो तो दोन मोशन कोणते तर जेव्हा आपला बी डी सीकडून टी डी सीकडे जेव्हा आपलं पिस्टन केला तेव्हा आपलं काय झालं सक्शन झालं ठीक आहे त्यानंतर त्या क्षणी काय झालं स्पार्क इथे इग्नाईट झाला स्फोट झाला पिस्टन बॅकवर्ड मुवमेंट जा, भेटली जसा तो खाली आला तर आपलं इथे सिलेंडरमध्ये एअरफील मिक्सचर आलं तेव्हा स्फोट झाल्यामुळे जे एक्झॉस्ट आहे ती पण प्रोसेस झाली तर आपल्याला पॉवर स्ट्रोक जे आहे एका रोटेशनमध्येच कम्प्लीट भेटत आहे आणि आपल्याला फोर स्ट्रोकमध्ये पावर स्ट्रोक जो होता चार स्ट्रोकमध्ये भेटत होता या टेबलमध्ये पूर्ण प्रोसेस दाखवलेली सांगितलेली आहे जसं पहिला स्ट्रोकमध्ये पिस्टन हा बी डी सी टू टी डी सीकडे मूव्ह होत आहे त्या क्षणी इनलेट वॉल आपला ओपन आहे एक्झॉस्ट पोर्ट आणि ट्रान्सफर पोर्ट हा क्लोज आहे आणि वर्क काय होत का आहे तर इनलेट पोर्टमधून एअर आणि फ्यूलचा जो मिश्रण आहे तो काय होत आहे आतमध्ये येतो आहे एअर फ्यूलचा जो दाब आहे त्यानंतर तो वाढतो आणि व स्पार्क लग्ने नंतर काय होते ठेणगी दिली जाते कुठे आहे तर वरती सिलेंडरमध्ये त्यानंतर सेकंड स्ट्रोकमध्ये काय होतं आहे की जो टी डी सी टू बी डी सी आपला पिस्टन काय होता आहे मू होता आहे त्यावेळी काय आहे तर आपला जो इनलेट पोर्ट आहे तो क्लोज आहे एक्झॉस्ट पोर्ट आहे तो ओपन आहे आणि ट्रान्सपोर पोर्ट पण काय आहे ओपन आहे त्यावेळेस आपला जो एअरफील मिक्सचर आहे तो सिलेंडरमध्ये एंट्री करत आहे कश कुठून ते ट्रान्सपोर्ट पोर्टमधून एंट्री करत आहे कशात सिलेंडरमध्ये त्या क्षणी जे आपले रेसिड्युअल गॅसेस आहे जळालेली गॅसेस आहे तर ती काय होत आहे एक्झॉस्ट पोर्टमधून बाहेर जाते आहे आणि अशा प्रकारे आपल्या टू स्ट्रोक इंजिनमध्ये पूर्ण वर्किंग होत असते जर आपण कम्पेअर केलो टू एका एक स्ट्रोक इंजिन आणि फोरस्ट्रोक इंजिनमध्ये तर क्रँकशाफच्या एका फेऱ्यामध्ये एक पॉवरस्ट्रोक मिळत असतो तसेच इंजिन इंजिनमध्ये क्रँकशाफच्या दोन फेऱ्यात एक स्ट्रोक मिळत असतो त्या ते व्यतिरिक्त स्वातंत्र्य लुब्लिकेशनची आवश्यकता नसते कशा टू स्ट्रोक इंजिनमध्ये आणि फोरस्ट्रोकच्या इंजिनमध्ये इंजिनच्या फिरणाऱ्या भागांसाठी स्वातंत्र्य लुब्लिकेशनची आवश्यकता असते तर टू स्ट्रोक जे इंजिन आहे त्याची जे डिझायनिंग आहे ते थोडे सोपे असते ॲज कम्पेअर्ड टू फोर स्ट्रोक इंजिनमध्ये आणि आपल्याला प्रत्येक फेऱ्यामध्ये एक पॉवरस्ट्रोक भेटत आहे आणि तेच तुम्ही जर कम्पेअर केलं फोर स्ट्रोकमध्ये तर दोन फेऱ्यात एक पॉवरस्ट्रोक भेटत आहे बट आपण फोर स्ट्रोक जास्त रेफर करतो टू स्ट्रोकपेक्षा कारण की काय होते की जर आपला जर तुम्ही आता पाहिले होत आपली ह्या फिगरमध्ये पहा सेकंड तर त्याच्यामध्ये जे आपले एअरफिल मिक्सचर आहे ते एंट्री पण करत आहे साईडने जे आपले जळालेली गॅसेस आहे ते पण काय होत आहे बाहेर निघते आहे त्यामुळे काय होते की जो आपला फ्यूल आहे जो पेट घेतलेलाही नाही आहे तो पण सुद्धा त्या गॅसेससोबत काय होतं आहे बाहेर निघून जाते त्यामुळे आपलं काय होते की जो फ्यूल लॉस खूप जास्त प्रमाणात होऊन जाते आणि प्रत्येक रोटेशनमध्ये आपल्याला एक स्ट्रोक भेटत आहे तर त्यामुळे काय होते की हीट जनरेशन जी आहे ती जास्त प्रमाणात होऊन जाते तर कुलिंग सिस्टम थोडी डिफिकल्ट होऊन जाते बट आपण जिथे कॉम्पॅक्ट आहे खूप जागा कमी आहे तर तिथे आपण टू स्ट्रोक जे आहे रेफर करतो जुन्या काळात जसं स्कूटर किंवा लुणा वगैरे असायचे तर त्याच्यामध्ये आपण टू स्ट्रोक इंजिन यूज करायचे आणि जर जा जास्त प्रमाणात हीट पण वाढले तर त्यामुळे काय होते मेकॅनिकल डॅमेजेस वगैरे पण होतात आणि थर्मल स्ट्रेसेस वगैरे सुद्धा डेव्हलप होतात त्यामुळे आपण टू स्ट्रोक इंजिन तितकं रेफर करत नाही त्या व्यतिरिक्त जे त्या व्यतिरिक्त आपले जे टू स्ट्रोक इंजिन असतात हे वजनाने हलके पण असतात आणि बट आपलं स्ट्रोक जे इंजिनचा सेटअप असतो तो, तो थोडासा बल्की राहतो थो, आणि हेवी पण राहतो तर मग आज आपण पाहिलं आहे टू स्ट्रोक इंजिन आणि बाकीचे पार्ट्स आपण आता पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो दे कनेक्टेड अँड डोंट फरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब अवर चॅनल थँक्यू बाय टेक केअर